आणि म्हणून मी नेहमी हेही वाक्य म्हणत असते की आता आम्हाला सावित्री घरोघरी दिसायला लागल्या आहेत, आणि आता चंद्रकांत दादा आणि हेमंतजी रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा मात्र शोध जारी आहे, आणि आता चंद्रकांत दादा आणि हेमंतजी रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा मात्र शोध जारी आहे व्हायला हवी. मगाशी दादा खूप छान म्हणले की आज पहिल्यांदा एका महिलेला 5 पुरुषांनी ओवाळलं. म्हणजे दादा आपले जे आहेत ते नेहमी काहीतरी वेगळं परिवर्तनच घडवत असतात, आणि त्या माध्यमातून आज नुमवीसारख्या प्रशालेमध्ये आणि हेमंतजी रासने आपल्या इथे कार्यक्रमामध्ये हा एक नवीन पायंडा दादांच्या माध्यमातून घातला गेला. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की पुणे असंही स्त्री शक्तीचं केंद्र आहे. जितक्या स्त्री शक्तीच्या चळवळी सुरुवात झाली त्याचं मेन केंद्र हे पुणे आहे, आणि इथूनही सुरुवात झाली आजची सुद्धा ही नवीन सुरुवात आहे. आणि म्हणून मी नेहमी हेही वाक्य म्हणत असते की आता आम्हाला सावित्री घरोघरी दिसायला लागल्या आहेत, आणि आता चंद्रकांत दादा आणि हेमंतजी रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा मात्र शोध जारी आहे, असे ज्योतिबा जास्तीत जास्त समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. मैत्रिणींनो बोलण्यासारखं खूप आहे, पण मी एकच तुम्हाला सांगेन की हा सक्षम भारत, आज त्या सक्षम भारतामध्ये सन्माननीय मोदीजींचं जर तुम्ही विजन बघितलं तर ते नारी शक्तीला पुढाकार देण्याचं आहे. आजची 26 जानेवारीची जर परेड बघितली तर संपूर्ण देशभरातून जे काही चित्ररथ त्या ठिकाणी होते ते सगळेच्या सगळे मातृशक्तीला त्या ठिकाणी अर्पण केले होते. त्यामुळे पूर्ण ताकद ही या देशातल्या महिला शक्तींसोबत मोदीजींनी त्या ठिकाणी दिलेली आहे. राज्यातलं आपलं सरकार शिंदे फडणवीस हे सुद्धा तुमच्या सक्षमीकरणासाठी आणि सशक्तीकरणासाठी सुद्धा कटिबद्ध आहे. मला असं वाटतं जास्तीत जास्त उद्योगिनी बनायला हव्या. आम्ही नेहमी म्हणतो, आम्ही कित्येक ठिकाणी बचत गटांना जातो, ताई बघा ना या किती छान पापड बनवतात, या किती छान लोणची बनवतात, या किती छान मसाले बनवतात. मी त्यांना म्हणते आम्हाला काय तुम्ही फक्त हॉटेलवाल्या आणि खानावळवाल्या बनवणार आहात, तुम्ही आम्हाला उद्योजिका म्हणून कधी बनवणार आहात. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये हे करायलाच हवं, पण याच्याशिवायही मोठं असं आकाश तुमची वाट बघतंय. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, स्वतःचा ठसा उमटवायचा आहे मैत्रिणींनो, आणि ते तुम्ही नक्की कराल.